दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस युवा नेते जयदीप दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जेडी मित्र परिवार. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. विटानिमा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे आज रक्तदान. कोविड महामारीच्या काळात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर योद्ध्यांनी रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आज विटा येथे निमा संघटनेच्या 50 डॉक्टरांनी एकत्र येत विटा येथील कोविड सेंटरला रक्तदान केले. यावेळी 100 लोकांनी रक्तदान केले. निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दत्ताजीराव फुलगे, उपाध्यक्ष डॉक्टर महेश माळी, सेक्रेटरी डॉक्टर अभिजित निकम, खजिनदार डॉक्टर वर्षाराणी लावण, राज्य प्रतिनिधी डॉक्टर बाजीराव जाधव यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी संघटनेचे सदस्य डॉक्टर विशाल नलवडे, डॉक्टर प्रदीप लवटे, डॉक्टर बालाजी कदम, डॉक्टर प्रवीण कुंभार, डॉक्टर निलेश, डॉक्टर अमोल पुलवान, डॉक्टर दीपाली काटकर, डॉक्टर सचिन माळी व डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर राजेंद्र सिंह देशमुख, डॉक्टर लक्ष्मण कुंभार, डॉक्टर राजेंद्र लावण, डॉक्टर अरविंद सपकाळ आदी डॉक्टर उपस्थित राहून रक्तदान केले. मायणी येथील ब्लड बँकेमधून आम्हाला रक्तदान शिबिर आयोजित करण्याविषयी त्यांचा फोन आला. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे रक्तदान शिबिरे फारशी होत नाहीत आणि त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही लगेच त्यांना होकारात्मक प्रतिसाद कळवला आणि आज दिनांक 5 जुलै 2020 रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. बहुतेक आमच्या सर्व सदस्य आणि इतर नागरिकांनी रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात आम्ही आज यशस्वी झालो. अडचणीच्या काळामध्ये रक्तदान केल्यामुळे आम्हाला कृतार्थ झाल्यासारखे वाटले. येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा आम्ही असेच समाज उपयोगी उपक्रम राबवू आणि समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित निकम, सेक्रेटरी निमा डॉक्टर संघटना विटा. कोरोनाच्या महामारीमध्ये आम्हाला रक्त कमी पडलं असा फोन माहिनी ब्लड बँकमधून आला. मग अशा वेळी आम्ही विचार केला की आपण रक्तदान शिबिर आयोजित करूया. मग त्यांच्या विनंतीनुसार आम्ही आज 5 जुलै रविवारी रोजी विटा मेडिकल असोसिएशन हॉलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं. खरं तर आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करत असतोय आरोग्य दिनानिमित्त, पण ह्यावेळी कोरोनाच्या महामारीमुळे आम्ही ते रक्तदान शिबिर घेऊ शकलो नव्हतं. तर आजच्या दिनांकाला आम्ही तो रक्तदान शिबिर घेतलं. या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास 100 लोकांनी रक्तदान केलं. त्यामध्ये आमच्या निमा संघटनेचे जे डॉक्टर्स आहेत ते 40 ते 50 लोकांनी केलं आणि त्यांचा मित्र परिवार, विट्यातील नागरिक ह्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यामुळे आम्ही 100 रक्तदान दात्यापर्यंत आम्ही पोहोचलो. खरं तर ह्या महामारीमध्ये आमचे जनरल प्रॅक्टिशनर असतील, आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर असतील, जे तळागाळापर्यंत छोट्या गावामध्ये जे प्रॅक्टिस करतात त्या डॉक्टर सेवा देतच आहेत. त्याबरोबर रक्तदान करून सेवा करण्याचा आम्हाला योग ब्लड बँकेने दिला, त्याबद्दल आम्ही ब्लड बँकेचा आभारी आहे. धन्यवाद. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विटा येथे सुळकाई डोंगरावर वृक्ष लागवड. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांना झाडे लावण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद म्हणून विटा येथे प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी विटा येथील सुळकाई डोंगरावर वृक्ष लागवड केली. या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष सुनील सुतार, संतोष कदम, गणेश कदम, प्रशांत पाटील, अजय पाटील, शिरीष शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. पंढरपूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोपाल काला सोहळा रद्द. गोपाल काला गोड झाला, गोपाळाने गोड केला या अभंगाने सांगता होणारा आषाढी यात्रेचा गोपाळ काला सोहळा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांपासून आषाढ पौर्णिमेला हा सोहळा साजरा केला जातो. सर्व मानाच्या पालख्या या सोहळ्यासाठी गोपाळपुरातून दाखल होतात. मात्र यावर्षी द्वादशीलाच मानाच्या पालख्या परत पाठवण्यात आल्या होत्या.
आज गोपाळकृष्ण मंदिरात पुजाऱ्यांनी पूजा करून काल्याचा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला आणि या सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे. मंदिर बंद असताना देखील काही भाविक टाळ मृदंगाचा गजर करत गोपाळपूरला आले होते. पुणे महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण. शनिवारी रात्री पुणे महापौरांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. महापौर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देखील जिल्ह्याच्या आढावा बैठकीत हजर होते. तसेच या काळात त्यांच्या संपर्कात अनेक अधिकारी, राजकारणी, नागरिक देखील आल्याची चर्चा सर्वत्र आहे. यामुळे संपूर्ण पुणे शहरात सध्या खळबळ पसरली आहे. शेतकऱ्यांसाठी शेती शाळेचे आयोजन. विदर्भातील शेतकरी वर्षभर आपल्या शेतीत प्रचंड राबतो, पैसाही खर्च करतो, मात्र त्याला वर्षभरानंतर शेतीला लागलेला खर्चही निघत नाही. यामुळे शेतकरी संकटात येतो, आत्महत्यासारखं पाऊल उचलतो. यातून पर्याय म्हणून शेतकऱ्यांना शास्त्रयुक्त माहिती देण्यासाठी अमरावती जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवन योजनेच्या माध्यमातून शेती शाळेचे आयोजन केले आहे. यात शेतकऱ्यांना मशागतीपासून ते कापणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन, कीड व्यवस्थापन, वेळोवेळी कमी खर्चात फवारणी कशी करावी, पाण्याचे नियोजन कसे करावे इत्यादींची माहिती दिली जाते. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोखरा या योजनेतून जिल्ह्यातील 532 गावांची निवड करण्यात आली आहे. या शेती शाळेला शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील महिला कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण. दिवसेंदिवस सोलापूर शहरातील संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा रिपोर्ट आज रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. बाळे भागात राजेश्वरी नगर परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला असून वैद्यकीय प्रशासनाने तत्परता दाखवून या महिलेच्या संपर्कात असणाऱ्यांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू केले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाब सह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.